दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, जॉगिंग वेळी घडला प्रकार. सांगलीतील उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अज्ञाताने चाकूने हल्ला करत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांना जखमी केले आहे. पहाटे जॉगिंगसाठी गेले असता हा प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सांगलीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हर्षलता गेडाम अशा या महिला उपजिल्हाधिकारी यांचं नाव आहे. गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणवर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात दोघांनी छेडखानी करत उपजिल्हाधिकारी यांच्या दंडाला हात लावून ओढत चालतेस का असं विचारलं. त्यानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीने चाकूने गेडाम यांच्यावर हल्ला केला, ज्यामध्ये गेडाम यांच्या हातावर किरकोळ जखम झाली आहे. यानंतर मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर दोघांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. सदरच्या अज्ञातांपैकी एकाने 17 मे रोजी गेडाम यांचा पाठलाग करत छेडखानी करण्याचा प्रकार केला होता, मात्र त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे. हाँ, जो आज की जो घटना हुई है वो अचानक हो गई, क्योंकि सुबह मैं जो रोज़ ही रनिंग के लिए जाती हूँ उसमें मैं नेमिनाथ ग्राउंड पे जा रही थी. सो ग्राउंड पे बीच में जाने के बाद अचानक से मैं जॉगिंग कर रही थी तो पीछे से दो बाइक सवार अचानक से मेरे पीछे से आए और उन्होंने मेरे शोल्डर पर हाथ रखा. सो चलते चलते का ऐसा तैनी विचार लो और उसके बाद में मैंने पट से खुद का डिफेंस किया और उस व्यक्ति के ऊपर मैंने मेरे फेस लेवल की कराटे किक मारी और उसको नीचे गिराया. सो दूसरे व्यक्ति ने अचानक से चाकू निकाला और मुझे धमकाने की कोशिश की और तभी मैंने उसको भी मारने की कोशिश की तो दोनों जन अचानक से भाग गए वहाँ से. सो उस प्रकार की जो कंप्लेंट थी मेरी, इसलिए मैं पुलिस स्टेशन आई थी. और इसके पहले भी 17 मई को उसी बाइक सवार ने मेरा पीछा किया था जब मैं जॉगिंग कर रही थी ग्राउंड पर. सो मैं जहाँ जहाँ जा रही थी वहाँ वहाँ उस व्यक्ति ने मेरा पीछा किया और अचानक से वो मेरे सामने आके खड़ा हो गया. सो उस व्यक्ति ने मुझे कुछ हाथ वगैरह नहीं लगाया, इसलिए मैंने उसको निगलेक्ट किया. एक्चुअली मार्शल आर्ट में सिखाया जाता है कि जब तक सामने वाला व्यक्ति हमारे ऊपर अटैक नहीं करता तब तक हम दूसरे वाले व्यक्ति पर अटैक नहीं कर सकते. इसलिए मैंने उस व्यक्ति को कुछ भी नहीं किया और मैं बाजू से चली गई थी 17 मई को. लेकिन आज अचानक वो व्यक्ति दूसरे व्यक्ति को साथ में लेके आया और उसने दोनों ने जो आज मेरे साथ गलत करने की कोशिश की और उसके लिए मैंने उन दोनों को भी मार्शल आर्ट का सहारा लेकर दोनों को भी वहाँ से भाग जाने के लिए मजबूर किया. सो ये बहुत अच्छी बात है कि हर महिला को खुद का डिफेंस करते आना चाहिए, क्योंकि हम लोग दूसरे व्यक्ति तब तक घटनास्थल पर आने की वेट नहीं कर सकते हैं. इसलिए हर व्यक्ति ने हम अपना हेल्थ की तरफ ध्यान देनी चाहिए और अपने शरीर को भी अच्छा रखना चाहिए, ताकि हमारा शरीर ही हमको आखिरी में बचाता है. दूसरा व्यक्ति आने तक हम लोग उसके लिए वेट कर नहीं सकते हैं.
सो आज मेरा शरीर मेरे काम में आ गया और मैंने जो मार्शल आर्ट में गोल्ड मेडल जीता था वो भी मेरे काम में आ गया, ऐसा मुझे आज लगता है। थैंक यू। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।